नमस्कार मित्रांनो, झोपाकिओ अँड ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता श्रावण थोडे दिवसांनी चालू होणार आहे, तर त्यासाठी आपण आज स्पेशल रेसिपी करतो आहे. तर आता आपण करतो आहे पापलेट फ्राय. तर त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे, तर एक पापलेट हे स्वच्छ आपण धुवून घेतलं आणि त्याला छानपैकी चिरा पाडले आहेत आपण. त्यानंतर आपण घेतलं हे मीठ, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट आणि लिंबूचा रस. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, तर हा सगळे मसाले लावून आपल्याला मॅरिनेट करायचं आहे पापलेटला. प्रथम पापलेटला मॅरिनेट करून घेऊया. तर आपण टाकणार आहोत ते लिंबूचा ज्यूस. ऍड करणार आहोत ती हळद. मिरची पावडर. जिरा पावडर. धना पावडर. मीठ आपल्याला फक्त चवीपुरतं टाकायचंय. आणि आपण ऍड करणार आहे ती आले लसूणची पेस्ट. आता आपल्याला हे सगळं पापलेटला छानपैकी मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मसाला आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे पहिली, आणि दोन्ही साईडनं आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर आपल्याला आतमध्ये पण छानपैकी असं चिरांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. आपल्याला असं पोटामध्ये वगैरे पण छानपैकी मसाला भरून घ्यायचा आहे, म्हणजे जेव्हा आपण फ्राय करतो तर त्याला छानपैकी अशी चव येते. तर आता आपण असंच हे पापलेटला एक 10 ते 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवणार आहोत आणि मग आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे. तर तुम्ही आता बघू शकतात आपला पापलेट छानपैकी मॅरिनेट झालेला आहे आणि आपण छानपैकी मसाल्यांनी कोट केलेला आहे ह्याला. तर आता आपण घेतला आहे रवा, तांदळाचं पीठ आणि मिरची पावडर. तर आता आपल्याला रवा आणि तांदळाचं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहोत. तर आता आपण हे मिरची पावडर, तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतोय छानपैकी, आणि मग आपल्याला पापलेट याच्यामध्ये कोट करून घ्यायचं आहे. तर आता आपण रवा रेडी करून घेतलेला आहे. तर आता आपण हा पापलेट ह्याच्यामध्ये छानपैकी कोट करून घेणार आहे आणि दोन्ही साईडनं आपण छानपैकी त्याला रवा लावून घेणार आहे. असं छानपैकी ह्याला रवा लावून घ्यायचा आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला छानपैकी कोट करून घ्यायचं व्यवस्थित. आता आपण एका साइडला पॅन तापत ठेवलाय, तर आपण आता तेल ऍड करूया आणि आता आपल्याला हा पापलेट, तर आता आपलं तेल तापलंय, तर आपण आता पापलेट याच्यावर छानपैकी फ्राय करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छान असा मोठा पापलेट आहे. तर आपण एकाच एका टायमाला फ्राय करतोय. तर आता आपण एका साइडला छानपैकी शिजलो की आपण मग हा पलटून घेऊया. पापलेट आता एका साईडने छानपैकी शिजलं आहे आणि आता आपण परतून घेतलं आहे. तर आता दुसरी बाजू शिजायला आपल्याला 5 ते 10 मिनिटं लागतील आणि मग आपलं पापलेट रेडी होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता आता आपलं पापलेट फ्राय रेडी आहे, छानपैकी शिजलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स आमचे रेग्युलरली येत जातील. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.